वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे दोन मोठे प्रकल्प आज मुंबईकरांसाठी खुले होणार आहेत. कोणत्याही अडथळ्याशिवाय दक्षिण मुंबईतून थेट घाटकोपरपर्यंत जाणारा ईस्टर्न फ्रीवेचा दुसरा टप्पा तसंच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदणारा खेरवाडी जंक्शन फ्लायओव्हर मुंबईकरांचा प्रवास फास्ट करणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा सुरू झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज झालेल्या बैठकीत जागा वाटपात जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा सूर उमटला. दुसरीकडे एनसीपीनं अद्याप जास्त जागांची अधिकृत मागणी केली नसली तरीही काँग्रेसनं आतापासूनच त्याला तीव्र विरोध दर्शवलाय. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीकरता नेमण्यात आलेल्या चितळे समितीनं आपला अहवाल राज्य शासनाला दिला असून तो सभागृहात मांडण्यात आला. या अहवालात अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आलं असून मंत्र्यांना मात्र क्लीन चीट देण्यात आली आहे. यावर विजय पांढरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंचन घोटाळ्यावरून फडणवीस यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष केलंय. 11,000 कोटींच्या टेंडरच्या वर्क ऑर्डरवर अजित पवार यांची स्वाक्षरी आहे. तेच या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. केंद्रीय माहिती प्रसारण आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली. मेट्रो प्रकल्प तसंच बीडीपी या प्रश्नांवर ठोस भूमिका घेणं जावडेकरांनी टाळलं. मला केवळ आमदार होण्यात रस नाही, संपूर्ण महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय. मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्या विधानसभेतल्या भाषणांचा संग्रह राजगर्जनाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. आपण काळाबरोबर बदललं पाहिजे असं आवाहन त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना केलं. आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी Zee24 प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांचंही कौतुक केलं. 2 दिवसांपूर्वी दिनेशला रिपोर्टिंग करत असताना अजगराने चावा घेतला होता. त्यानंतरही त्यांनी आपला रिपोर्ट पूर्ण केला, तो ऑफिसमध्ये फाईल केला आणि मगच तो डॉक्टरांकडे गेला. त्यांच्या या कार्यनिष्ठेचं राज ठाकरेंनी कौतुक केलंय. छेडछाड आणि मारहाण प्रकरणी अभिनेत्री प्रीती झिंटा उद्योगपती नेस वाडिया यांच्या ईमेलचा मुंबई पोलीस तपास करणार आहे. नेस वाडियानं प्रीती झिंटाला ईमेलवरून धमकी दिल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे प्रीती झिंटा परदेशातून परतल्यावर पोलीस तिचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. वरळीमधील कॅम्पाकोला कंपाऊंडमधील अवैध घरांना महापालिकेनं अंतिम नोटीस बजावली आहे. नोटीशीनंतर 2 दिवसांचा कालावधी या रहिवाशांना देण्यात आला असून मंगळवारी सकाळी इमारतीवर कारवाई करण्यात येईल. या सर्वप्रथम अवैध घराचा वीज पाणी आणि गॅस पुरवठा खंडित केला जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी दिली आहे. मरीन ड्राईव्हला समुद्रात 2 युवक बुडाले. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलंय तर 1 जण मात्र बुडाला आहे. भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या रतनचा मृत्यू झालाय. रविवारी समुद्राला उधाण होतं. दुपारी भरतीच्या मोठ्या लाटा किनाऱ्याला धडकत होत्या. मरीन ड्राईव्हवर लाटा पाहण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर ज्याच्या आतुरतेनं वाट पाहत होता तो मान्सून अखेर रविवारी मुंबईत दाखल झाला. मुंबईत कुलाब्यावर 22 मिलीमीटर तर सांताक्रूजमध्ये 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात मान्सून राज्यभरात सक्रिय होईल अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. नाशिक जिल्ह्यात कांदे बाजारात हमाल मापाड्यांना देण्यात येणारा लेव्हीवरून संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय. त्यामुळे जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव थंडावणार आहेत. व्यापारी आणि हमाल मापाडी यांच्यातील लेव्ही दरावरून समझोता न झाल्यानं बेमुदत बंद पुकारण्यात आलाय. रत्नागिरीत वाळू उपशावर बंदी असताना सक्शन पंपचा वापर करून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू काढली जाते. रत्नागिरी तालुक्यातील राई आरेवारे परिसरात वाळू उपसा सुरू आहे. तसंच संगमेश्वर तालुक्यातील धामापूर मागजन कासे परिसरात तड मंडणगडमधील महापूर परिसरात वाळू उपसा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या शासकीय विश्रामगृहाजवळ टँकर दरीत कोसळले. या टँकरमधून मोठ्या प्रमाणात वायू गळती झाल्यानं नागरिकांना त्याचा त्रास झालेला आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेनं निघालेला हा टँकर राजापूरच्या शासकीय विश्रामगृहाजवळ अवघड वळणावर 100 फूट दरीत कोसळला. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अस्थी रविवारी पुण्याच्या भाजप कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला. पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीही या अस्थीचं दर्शन घेतलं. यावेळी अनेक भाजप कार्यकर्त्यांना आपला शोक आवरता आला नाही.
सांताक्रूज लिंक रोड इथं असणाऱ्या चौकाचं श्रीमती कल्पना जयकर असं नामकरण करण्यात आलंय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या चौकाचं उद्घाटन केलंय. शिक्षण क्षेत्रातील आयकर त्याच शिक्षण क्षेत्रातील जयकर यांच्या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला. 1961 सालापासून सामान्य मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात जयकर यांचा मोलाचा वाटा होता. पिंपरी चिंचवडमध्ये स्विफ्ट कारनं धडक दिल्यानं गंभीर जखमी झालेल्या एका 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. अमन यादव असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. सायकलवर जाणाऱ्या अमनला स्विफ्ट कारनं धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातानंतर चालक फरार झालाय. घटनेनंतर पोलीस तातडीनं न पोहोचल्यानं संतापलेल्या नागरिकांनी रास्ता रोको दगडफेक आणि जाळपोळ केली. गेले काही दिवस बॅकफूटवर असणाऱ्या गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी शोध अभियानात एक मोठं यश प्राप्त केलंय. वरिष्ठ नक्षली नेत्यांच्या बैठकीच्या गुप्त तळावर हल्ला चढवून एका नक्षलीला ठार केलं. एटापल्ली तालुक्यातील पैडीच्या जंगलात झालेल्या या ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. दिवसाढवळ्या चोऱ्या करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या अट्टल घरफोड्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश नागरगोजे उर्फ राजवीर सुभाष देसाई असं या घरफोड्याचं नाव असून त्यांना आतापर्यंत दिवसा 33 घरफोड्या करून 31,27,000 रुपयांचा सोने आणि चांदीचा मुद्देमाल लंपास केला होता. त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणं हे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलंय. पुण्याच्या सिंबायोसिस संस्थेच्या एमबीएच्या विद्यार्थ्यांपुढे इराणी यांनी आपलं मत मांडलं. आदिवासींच्या जमातीत धनगर तसंच इतर तत्सम बिगर आदिवासी जातींचा समावेश करण्याचा प्रयत्न सरकारनं चालवलेला आहे. त्याला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय विकास परिषदेतर्फे नाशिकमध्ये आदिवासी निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड सहभागी झाले. त्यांनीही याला विरोध करत अशा जमातींच्या विरोधात बंड पुकारलाय. नोकरीसाठी सुदान देशात गेलेल्या डोंबिवलीचा रहिवाशी इरफान जाफरी याचं सुदानमध्ये अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी 32 लाखांची मागणी केली होती. सलग 3 महिने इरफान अपहरणकर्त्यांच्या ताब्यात होता. रविवारी सायंकाळी इरफान मायदेशी परतला. डोंबिवलीत इरफानचे ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून स्वागत करण्यात आलं. मुंबईकरांनी रविवारच्या दिवशी मेट्रो सफारीचा आनंद मोठ्या प्रमाणात लुटला. मेट्रो नेमकी दिसते कशी, एसीच्या ठंडा कूल वातावरणात प्रवास कसा वाटतो याची उत्सुकता सर्वांना होती. वर्सोवा आणि घाटकोपर स्टेशन प्रवाशांनी फुलून गेलं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.